जे भोलेनाथ सोली पाडा नाणेफेक जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि आता मात्र बॉलिंग साठी पाहतोय की पहिले षटक टाकण्याच्या तयारीमध्ये नामदेव चौधरी पाहतोय आपण आणि समोर आकर्षक आणि उत्कृष्ट बॅटर राजू पाटील पाहतोय आपण पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण पाहूया आपण. शरद भोईर यांना पाहू शकता आपण. शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक आहे. पॉईंटला एक क्षेत्ररक्षक रतन भोईर याला पाहू शकता आपण. कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक, मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन बाउंड्रीवर पाहू शकता आपण मंगेश याला आणि मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर साईनाथ पाटील यांना पाहू शकता आपण स्क्यूलेक आणि मिड विकेट बाउंड्री लाईनवर आणि त्यानंतर स्क्यूलेक पंचा ठीक पाठीमागं एक क्षेत्ररक्षक. अशा प्रकारे मारा करेल इथं मात्र बॉलर नामदेव. सामन्याचे पंच सुरेश गरज सरांनी पाहतोय आपण. मेन पंच राजेंद्र पाटील सर. तर पहिला चेंडू ठीक 10:30 पहिल्या चेंडूची हाताळणी आपण पाहतोय. आजच्या दिवसातला हा पहिला सामना 10:30 पहिला चेंडू टाकला जात आहे. साइड शी याने काय पो पहिला चेंडू लाईन कुठे हे चेक करतील पंच. पाहतोय आपण लाईन चुकीची आहे. अतिरिक्त धावीने ते मात्र खाता उघडलं गेलं वितनादी दापोडे टीमचं व्हाईटच्या स्वरूपात. यानंतर सोनदेव टेमगर विपक्ष एकता सारंगाव. चांगला चेंडू होता टनकण्याचा प्रयत्न अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट करताना एकही चेंडू कुठं ब्रजाले पाहावं लागेल. मला वाटतं की बॅटला चेंडू लागून हा गेला होता गली क्षेत्राकडे आणि संधी निर्माण झाली होती एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट करताना. जय हनुमान संघाचे पाटी राखे तसेच समाजसेवक प्रमोद भोईर आपण यायचं आहे व्यासपीठावर बसायचं आहे. वेलकम प्रमोददा, स्वागत आहे आपलं. आगमन होताना पाहतोय आपण धावसंख्या 2 बिनबाद पहिल्या षटक प्रगतीपत्र असताना 4 षटकासाठी 20 वेळ असेल. रेटामध्ये विकेट सज्ज होताना नामदेव. युवास पताकाडचा फटका अतिशय सुरेख आहे. पॉईंट आणि कव्हर पॉईंट मधून चेंडू मात्र बाउंड्री लाईन कडे सरकताना पाहतोय आपण. रोकू शकेल की नाही आणि चेंडू मात्र फरार होतोय. सीमा पार आला ह्या नेत दीपक चौकार. खूपच सुंदर फटका. कुंदनजी पाटील साहेब यांच्या बॅटने पहिला चेंडू आणि असा भिरकावून दिलेला आहे ऑफ साइडला पॉईंटच्या वरून नेत्र दीपक असा चौकार. क्लास फटका पाहिला आपण. बॅकफूट कट केला होता पॉईंटच्या डोक्यावरतून आणि बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलंय. आलाय हा एक चौकार. चौकारी मात्र कुंदन पाटील साहेब आपलं खातं उघडतोय पहिल्या चेंडूचा सामना करताना. चांगली दमदार सुरुवात वितनादी दापोडे टीमची पाहतोय आपण. बिनबाद धावपळकर धावायच्या 6 पहिल्या षटक प्रगतीपथावर पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा खर्च करतोय गोलंदाज नामदेव चौधरी. सारंगावच्या सर्व खेळाडूंनी येऊन स्टेजवर बसायचं आहे सज्ज होताना. यावेळेस पाता चेंडूचा पाठलांग करण्याचा प्रयत्न होता. चांगल्या चेंडूची हाताळणी पाहतोय आपण. यावेळेस पाता छान वापशी करताना नामदेव चौधरी. सोनदेव टेमगर टीमचा कॅप्टन इथे मात्र हजर झालेले आहेत. कालुराम भोईर दादा आपण या व्यासपीठावर. आयोजकाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सोनदेव टेमगर जर म्हटलं नो डाऊट पद्माकर चौधरी साहेबांचा संघ आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व. यास पाता फुलचा फटका खाली क्षेत्रामध्ये अतिशय सुरेख फटका आहे. स्क्वेअरलेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून जाईल काय रोकू शकणार नाही आणि पंचाचा इशारा येतोय. या चेंडूवर मिळाल्या त्या 4 धावा म्हणजे चौकार आलाय. बघा किती सुंदर बॅटिंग पाहायला मिळतंय कुंदन पाटील साहेबांकडून. लगातार 2 चौकार मारलेले आहेत नेत्र दीपक असे चौकार. खूपच सुंदर बॅटिंग करतायत आपल्या संघासाठी. काय योगदान देत आहेत. छान उल्लेख केला पण खूप चांगली बॅटिंग इथे मात्र पाहतोय कुंदन पाटील यांच्या माध्यमातून. 2 चौकार आणि व्यक्तिगत 3 चेंडूचा सामना केलाय आणि 8 या धावसंख्येवर बॅटिंग करताना. यावर्षी जर विचार केला पण शरद दादा भोईर साहेब हे सुद्धा छान बॅटिंग करताना 19 धावांची एक चांगली खेळी साकारली. सारंगावचे खेळाडू या बसा व्यासपीठावर. सर्वांनी यायचंय बसायचंय व्यासपीठावर येऊन बसायचंय. 40 पत्ता खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्विंग करण्याचा प्रयत्न बीट होतोय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टी रक्षक. बिनबाद 10 एक चांगली धावसंख्या उभी करताना. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण वित आणि दापोडे टीम टॉस हरल्यानंतर इथं मात्र प्रथम बॅटिंग करताना जय भोलेनाथ सोलीपाडा या टीमच्या विरुद्ध. परत पुढचा चेंडू यास पाता कट करण्याचा प्रयत्न होता. आपण
टाइमिंग परफेक्ट करता है, कवर पॉइंट शतक फंबलिंग पाहायला मिळते आणि त्या संधीचं सोडणं करताना पाहतोय पूर्ण होईल की नाही। पंचाचं बोट मला वाटतं आकाशाकडे गेलंय आणि पहिल्या विकेटचं पतन। दोन धावांचं मोह आवरता आलं नाही कुंदनजी पाटील साहेबांना आणि त्या मोहाच्या बळी पडलेले आहेत कुंदनजी पाटील साहेब आणि दुसरी धाव घेताना बाद होताना पॅव्हिलियनकडे परतताना। कालच्या दिवसामध्ये टॉप थ्री मध्ये जो प्रवेश करणारा संघ ठरला होता तो म्हणजे आयोजक संघ जीवनमान गोवे टीमचं खूप चांगलं प्रदर्शन पाहिलं होतं काल आपण, आणि आज कुठला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल। आज जर विचार केला आपण आठ संघ जे आहेत त्यामध्ये जीवनमान सारंगाव विपक्ष सोनादेव टिमगर पुढची लढत पाहणार होते, त्यानंतर भावाळे विपक्ष एवन बिनार अशी फाईट, त्यानंतर जयभद्रन कारिवली विपक्ष गावदेव ओवली अशी फाईट पाहायला मिळेल। वेळेच्या बाबतीत सर्व टीमनी सहकार्य करायचं आहे कारण की पाहतो की ही स्पर्धा निश्चित जन्मान गोवे टीमच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन पाहतोय आपण। स्वर्गीय हरिभक्त परायण मोतीराम चोरगे स्मृती चषक 2022 आपण हा आयोजन पाहतोय। हॅलो हॅलो दिनेश भांबरे आपण यायचं आहे स्टेजवर बसायचं, उत्कृष्ट पंच म्हणून ज्याची ओळख आहे दिनेश आपण यायचंय। आमचे मित्र नितीन जातोय कुंदनजी पाटील साहेबांची जागा भरून काढण्यासाठी, पाहूया वन डाऊनचा खेळाडू नितीन आपल्या संघासाठी काय योगदान देतोय। चला एका षटकासाठी आपण 6 मिनिटं घेतलेली आहेत, जे बोलण्यात टीम सरवली पाडा वेळेचं भान ठेवायचं आपण। तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून रत्न येतोय व्यक्तिगत दुसरं षटक टाकण्यासाठी। दिनेश भांबरे स्वागत आहे, एकी मुस्कान पे हजारो फिदा आणि अतिशय उत्कृष्ट पंच म्हणून ज्याची ओळख निर्माण केलेली आहे आणि एक माजी क्रिकेटर खूप मोठं योगदान होतं। धावसंख्या पाहते आपण 11 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, वेळेचं भान ठेवायचे। चला विनंती असेल जे बोलण्यात सवली पडा टीमचा कॅप्टन रतन राईट अमर द विकेट गोवे अँड टोकाकडनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय, त्या समोर राजू या आसपासचा चांगला चेंडू होता, प्रश्न विचारला गेला पण थ्या पॅड वर हा चेंडू ब्रश झाला होता। लेगबॅकच्या स्वरूपात एक सिंगल मिळते टीम दापोडे या संघाला, धावसंख्या 12। सज्ज होताना बॉलर रतन चांगली सुरुवात, पहिल्या चेंडूवर फक्त एक लेग बाईच्या स्वरूपात सिंगल खर्च करतोय राईट अमर द विकेट। पुढचा चेंडू यावाज पाहता दिशा दिली सर एक फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाही, डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रक्षक आहे तिथं फक्त आणि फक्त एक सिंगल या चेंडूवर मात्र कम्प्लीट करेल। धावसंख्येत बदल पाहायला मिळते, धावसंख्या पुढे सरकते आता मात्र 1-13। याच पात्रात प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये, चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल। दरम्यान बॅकवर्ड स्कोरले एक सर्कलच्या आतमध्ये लेगपेच्या स्वरूपात एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करताना। स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक मध्ये शरददादा भोईर यांनी एक अतिशय छान खेळी साकारली होती 19 धावांची आणि मेहनतबत सहा पुरस्कार पटकावला होता, पण या सामन्यात बॅटिंगला येईल की नाही सज्ज होताना गोलंदाज रतन चांगली बॉलिंग करताना। ओ याच पात्र पंच केल्या चेंडूला पाहतोय कव्हर पॉइंट क्षेत्राकडे डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोनं केलंय, दुसऱ्या धावांमध्ये रूपांतर झालंय आणि धावसंख्येत आता मात्र भर पडताना पाहतोय आपण। पुढे सरकते ती 1-12 धावपळकळ धाव आहे त्या 16। संघ षटक आतापर्यंत रतन यांचं खेळण्यासाठी बॅटर नितीन सज्ज होतोय। राईट अमर द विकेट पुढचा चेंडू ओ या मोठा धमाका पाहतोय आपण, ब्लास्ट केलंय स्कोर लेगच्या वरतून आलाय हा
नेतो दीपक उत्तुंग षटकार अतिशय क्लास फटका पहिला पण पाहतोय आपण चेंडूला स्कोरलेगच्या वरतून उडवलंय आणि आपल्या संघाचे 12वा खेळाडू येऊन जरा बाजूला येऊन बसायचा आहे 12वा खेळाडू असेल तर पाठवा शॉर्ट अँड पुल केलेला आहे आणि मिड विकेटच्या वरून नेत्र दीपक असा षटकार पाहायला मिळालाय नितीन याच्या बॅट मधून निघालेला आहे तडाखेबाज षटकार संघ धावसंख्या आता मात्र पुढे सरकत ना पाहतोय आपण 22 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये चांगली बॅटिंग फिरताना दापुरे टीमच्या माध्यमातून पाहतोय नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर मात्र चांगली बॅटिंग करताना धमाकेदार डाव यावेळेस पाहत अतिशय सुरेख चेंडू होता मधली एसटी गोल एक षटकार मारल्यानंतर मात्र खूप छान वापसी करताना पाहतोय आपण रतन याला आणि मला वाटतं की षटकाची समाप्तीचा इशारा सुद्धा येतोय दोन षटकाच्या समाप्तीनंतर दोन बाद धावपळकर धाव आहेत त्या 22 दोन 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 विकेट दोन षटक आणि धावा झाल्या त्या 22 टीम सारंगाव टीमचा कॅप्टन आणि सोनादेव टेमगड टीमचा कॅप्टन आपण या दोन षटकाच्या नंतर टॉससाठी लगे यायचंय तुकामामा यांचं आगमन झालेलं आहे वेलकम तुकामामा स्वागत आहे आपलं व्यासपीठावर यायचं आपण विद्यमान अध्यक्ष आणि संस्थापक अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष पाहते दोन्ही महान व्यक्तिमत्व प्रतिज्ञा आपल्या आपल्या टीममध्ये आनंद घेताना क्रिकेटचा कुंदन पाटील साहेब आणि तसेच शरददादा भोईर साहेब चला आपण वेळेचं भान ठेवायचे तब्बल आपल्याला बारा मिनिटं आपण घेतलेले आता मात्र लेग ब्रेक जादूगर बॉलर साईनाथ पाटील सज्ज होताना पहिला चेंडू तर मात्र फक्त दिशा दिली शॉर्ट थर्ड मिनला शरददादा भोईर साहेब उपस्थित आहेत फक्त आणि फक्त एकच सिंगल या चेंडू मात्र राजू कंप्लीट करेल संघात धावसंख्या 23 दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 षटक प्रगतीपथावर साईनाथ पाटील मारा करतोय गोवे अँड टोकाकडनं ओल्डी गोल्डी क्रिकेट पाहतोय आपण 40+ संघटनेच्या माध्यमातून ही मान्यताप्राप्त टूर्नामेंट 30 दिवस आहे आणि 30 दिवसातला हा पहिला सामना साईनाथ शेवास मात्र हा चेंडू अतिशय खराब चेंडू होता टप्पापर्यंत जास्त स्विंग पाहायला मिळतोय निश्चित साईनाथ पाटील यांचं एक वैशिष्ट्य आहे जर एकदा वाईट चेंडू टाकण्यास सुरुवात केली तर निश्चित तो एक किंवा दोन चेंडू टाकतोच पण धावा सुद्धा कमी खर्च करतोय या पात्र ग्लान्स केलेले आहे पाहते आपण परफेक्ट फटका म्हणता येणार नाहीये दरम्यान एक सिंगल लिगबाईच्या स्वरूपात मला वाटतं की ही धाव येते संघात धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र जर पाहिलं आपण दोन बाद धावपळकर धाव आहेत त्या 25 पहिल्या षटकामध्ये 11 त्यानंतर मात्र चांगली बॉलिंग पाहतोय आपण सज्ज होताना राईटमर देऊ केट पुढचा चेंडू साईनाथ चांगला चेंडू होता चांगला चेंडू होता आता मात्र सुरेख बॉलिंग करताना साईनाथ पाटील मी उल्लेख केला होता की लेग ब्रेक बॉलर म्हणून ज्याची ओळख आहे तोच मारा करताना नाणेफेक जिंकल्यानंतर छे बोलण्यात सलील पाडा टीम पहिले फिल्डिंग करताना पाहतोय वीरताना दापोडे टीमच्या विरुद्ध यावेळेस पाहता तिचे सुरेख चेंडू होता
तर एक सिंगल इथे मात्र कंप्लीट धाव संख्येत बरपडते धाव संख्या पुढे सरकताना ती 26 चांगले षटक आतापर्यंत पाहतोय आपण साईनाथ पाटील यांचं याच पात्रा मोठा प्रहार पाहतोय आपण उंच 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 आणि लांब लांब पल्ल्याचा हा आलाय उत्तुंग षटकार एकच फटका पण अतिशय सॉलिड फटका पाहिला आपण या षटकामध्ये स्पिनच्या अगेन्स्ट हा फटका खेळला होता स्कोर लेग आणि मिडविकेटच्या वरतून हवाई मार्ग या फटका होता आणि आता मात्र धावसंख्येचा वेग जर पाहिला आपण एक चांगली धावसंख्या पाहतोय 32 तीन षटकाच्या सज्ज होताना गोलंदाज साईनाथ पाटील आता मात्र महागडा षटक अजून एका स्विंगच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न होता परफेक्ट पॅटच्या पट्ट्या चेंडूला घेताना नाही स्कोडले इकडे चेंडू ट्रॅव्हल होते फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कम्प्लीट करेल आता मात्र षटकाची समाप्तीचा इशारा येते तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहते प्रति षटकामागे 11 धावाची सरासरी कायम ठेवलेली आहे म्हणजे 33 धावा दोन गडीच्या मोबदल्यामध्ये पुढील टीम आपण या सारंगाव टीमचा कॅप्टन आलेला आहे सोनदेवी टीमचा कॅप्टन आपण सुद्धा यायचा आहे आणि दिनेश दा आपण इकडे यायचे आमच्या भिवंडी मध्ये 200 पंच आहेत ते मला वाटते की वेस्ट इंडिजच्या प्रत्येक पंचासोबत मिळते जुळते आहेत त्यामध्ये भाऊ पाटील जर पाहिला आपण अनेक आमचे मित्र दिनेश यावेळेस पात्र पाहतो की आपण हा चेंडू मात्र लाईन चुकीची आहे व्हाईटचा इशारा येतोय धावसंख्या 34 सज्ज होताना बॉलर पाहतोय आपण राईट टाइम ऑफ द विकेट याच पात्र चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाही आहे कव्हर बॉन्डीला क्षेत्रक्षक तिथे मात्र सज्ज आहे आणि त्या दरम्यान मात्र ज्ञानदेव या दोन धावा सहज कम्प्लीट करते धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र 36 शेवटचे षटक प्रगती पथावर यानंतर सोनदेवी टेमगर टीमचा कॅप्टन कालूराम भोईर आपण या व्यासपीठावर टॉस करून घ्यायचा आपण खूप चांगली संधी निर्माण होती ठाकूरबाडीच्या टुर्नामेंट मध्ये टेमगर टीमला याच पात्र ऑफ ड्राइव पाहते आपण लॉंग ऑफ फिताकडे डीप मध्ये चेंडू टाकला होता ना चांगलं क्षेत्ररक्षण सुरू आहे रिटर्न फक्त आणि फक्त एकच सिंगल मिळेल यावेळेस पात्र हा चेंडू मात्र चांगला आहे वाईड वॉर्कर चेंडू होता अप्रतिम चेंडू धावसंख्या धावपळकावर स्थिर आहे पाहतोय आपण 37 काही चेंडूचा खेळ बाकी आहे अजून किती धावपर्यंत मदल मारेल वीर ताणे दापुरे टीम हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल डाव्याच्या बाहेर वेगवान चेंडू होता वाईडचा इशारा येतोय धावसंख्येत बदल धावसंख्या 38 38 लॉस ऑफ टू विकेट चांगली पार्टनरशिप पाहतोय आपण तिसऱ्या विकेटसाठी पुढचा चेंडू याच पताकडचा फटका चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाही आहे पाहतोय आपण डीप बॅकवर्ड पॉइंट बॉन्डीला क्षेत्रक्षक सज्ज आहे फक्त आणि फक्त चेंडू मिळेल इथं मात्र पंचचा बोर्ड आकाशाकडे एकच धाव पहिल्या दिवशी टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा संघ ठरला होता चेरोबा कोंडगाव कालच्या दिवसामध्ये टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा संघ आयोजक पाहतोय आपण
आणि काल सेमीफायनल झालं त्यामध्ये चेरुबा कोंडगाव हा अंतिम फेरीत प्रवेश केला होता आणि आजच्या गटातून सरळ एक संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल। काल भादर टीमची दयनीय स्थिती केली होती टीम गोवेनी गावदी भादवड पहिले तीन षटकामध्ये फक्त 9 धावा होत्या त्यानंतर तरी पण 25 धावपर्यंत टीमने मजल मारली होती आणि या त्यानंतर मात्र संघर्ष करता करता सामना जिंकला होता गोवे टीमने। सज्ज होताना बॉलर्स ओ यावेळेस पाता वेगवान चेंडू होता चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय या षटकामध्ये मात्र प्रभावशाली कामगिरी पाहायला मिळाली। एक दोन अतिरिक्त जरी चेंडू टाकले असेल पण नियंत्रित बॉलिंग पाहतोय आपण बाईकवाला आपण लगेच या फक्त आणि फक्त स्टीअर केला होता आणि याचबरोबर पाहतोय की आपण अंतिम चेंडूवर एक सिंगल आणि अशा प्रकारे चार षटकाची समाप्ती 39 मराठी 39 40 धावा धावपळकरून 41 धावाचं टार्गेट उभं केलेलं आहे जय भोलेनाथ सवली पडा टीम समोर। तर आपण टॉस करणार आहोत टेमगड टीमचा कॅप्टन हॅलो वेळेचा भान ठेवायचं आहे सर्व संघांनी आजचा शेवटचा दिवस आहे फायनल दिवस आहे खूप चांगलं कमबॅक करून दिलेलं आहे नितीन आणि सरवली संघाला आपल्या शेवटच्या षटकामध्ये आणि पहिल्या षटकामध्ये स्वतःच्या मला असं वाटतं 6 धावा दिलेले आहेत चांगलं कमबॅक करून दिलेलं आहे सरवली संघाला कुठंतरी फ्रंटफुटला गेलेला दापोडा संघ त्याला बॅकफुटला ढकलण्यामध्ये यशस्वी झालेला आहे सरवली पाडा संघ तरी सुद्धा 40 धावांचं लक्ष आहे टक्कर काटेकी असणार दोन्ही संघ बलाढ्य आहेत दोन्ही संघाकडे गोलंदाज फलंदाज असे दोन्ही खेळाडूंचं धरणं आहे। चला कालच्या दिवसातून चेरुबा संघाची कामगिरी उत्कृष्ट ठरलेली आहे जयनमन संघ लगातार 4 सामने खेळून 4थ्या सामन्यामध्ये पराभवास सामोरा गेलेला आहे खेळाडू थकलेले होते पूर्णपणे लगातार 4 सामने खेळले कोणत्याही प्रकारचा रेस्ट 15 मिनिटाचा सुद्धा रेस्ट घेऊ शकले नाही कारण वेळच नव्हती शेवटचा सामना 6 वाजता संपुष्टात आला। आमच्या संघाचे खंद समर्थक व संघाचे खेळाडू सिनियर खेळाडू गणेश पाटील माजी सरपंच हे येऊन बसलेले धन्यवाद गणेशजी पाटील साहेब माजी सरपंच गोळे कालोराम दादा वेलकम। आता पुढील सत्कार समारंभात सुरुवात होते सत्कार मूर्ती आहेत सुनील पाटील सारंगाव त्यांच्या मातोश्री गुरुबाई छगन पाटील यांचे सुपुत्र सरपंच सारंगाव सुनील छगन पाटील यांचं स्वागत होताना स्वागत करतील बंधू पाटील सरपंच गोवे चला पुढील स्वागत सुनील दादा बंधू पाटील आपल्या हस्ते सुनील दादाचे स्वागत करायचं आहे मानाचा पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफल देताना बंडू पाटील माननीय सुनील छगन पाटील माजी सरपंच सारंगाव
नाणेफेकी साठी यायचंय, दोन्ही संघ टॉस करून घ्यायचंय. तानाजी दोन्ही संघाचे कॅप्टन हजर आहेत, टॉस करून घ्या. पुढील नाणेफेकी साठी मी आदरणीय गणेश पाटील साहेब माजी सरपंचांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सोनाली टेमघर टीमचे कॅप्टन कल्हुराम भोईर साहेब यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आणि 40+ हेच खास आकर्षण आहे अल्पेश दादा, प्रत्येक टीमच्या प्रत्येक खेळाडूचा मान सन्मान केला जातोय, ही एक महत्वाची गोष्ट आहे. सारंगावचे फुलाजी पाटील, आपण खास आपल्यासाठी स्पेशल ऑफर आहे विद्यमान सरपंच भंडू पाटील साहेब यांच्याकडून की आपण व्यासपीठावर या. फुलाजी पाटील तर टॉस करून घेऊया आपण, दोन्ही टीमचे कॅप्टन खाली जायचं आपण. एक चांगलं व्यक्तिमत्व कालुराम दादा, खूपच कधी मोलाचं आम्हाला सहकार्य असतं त्यांच्याकडनं. विजय असा खेळ तसा खेळ मला कधी तो इन्स्ट्रक्शन देत असतो. मी कधी कधी मैदानावर गरम होतो तेव्हा तो मला शांत करायचं काम करतो नेहमी. पहिला चेंडू आणि चौकार, बघा चांगली सुरुवात होते. टेमघर संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतलेली आहे, धन्यवाद. पहिला चेंडू नांदेने सुंदररित्या मिड ऑफला चौकार ठोकलेला आहे. काय झालं, दोन धावाची पेनल्टी कोणाला? दापोडा संघाला दोन धावाची पेनल्टी. दहा खेळाडूंनी दापोडा संघ केलं आहे. पुन्हा एकदा एक नेत्रदीपक ऑफ ड्राईव्ह, सुंदर फटका, नेत्रदीपक फटका. नांदेवांनी लगातार दोन चेंडूमध्ये दोन चौकार, राजवेच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतलेला आहे. तिसरा चेंडू फुलटोस चेंडू, नामदेवाला काही चकवता आला नाही आणि निर्धा असा चेंडू, सुंदर चेंडू म्हणता येईल. राजीवने आपल्या गोलंदाजीमध्ये कमबॅक केलेली आहे. पुन्हा एकदा सज्ज नामदेव, पुन्हा एकदा सज्ज राजू. बघूया राजू आपल्या संघाला कमबॅक करून देतोय का. अकोट टप्प्याचा चेंडू अलगच ड्राईव्ह केलेला आहे मिड ऑफच्या दिशेने, सुंदर फिल्डिंग तिथं कुंदन पाटील कडून झालेले. साईनाथ बघूया काय करतोय. मधल्या टप्प्यात चेंडू अलगच ढकलून काढलेला आहे आणि मला असं वाटतं हा चेंडू चौकार. पृथ्वी इकडे पहिल्या पाच चेंडू मध्ये 13 धावा, शेवटचा चेंडू मधल्या टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा कट शॉट मारण्याच्या नादात साईनाथ बाद झालेला आहे. सुंदर कमबॅक राजू याच्याकडनं, पहिली विकेट्स मिळवण्यात यशस्वी साईनाथ त्याचा बळी गेलेला आहे. 13 धाव संख्येवर एक षटक समाप्त. अशा प्रकारे पेनल्टीच्या दोन धावा ऍड करता 15 धाव संख्या झालेली आहे. जय बोलवनाथ सरवली संघाची. आपल्या
एंट्री भी कर लेते हैं ऑफिशियल एंट्री प्रत्येक संघाने आपली ऑफिशियल एंट्री करून घ्यायची अल्पेश गायकवाड यांच्याकडे वेलकम कैलास चौधरी उत्कृष्ट क्षेत्रक्षक आणि एक चांगला बॅटर असून ते टीमगर टीमचे एक खजिनदार आहेत पहला चेंडू व्हाइट चेंडू का डॉट चेंडू काय व्हाइट ना अच्छा उलटा चेंडू नांदेवने बिरकावून दिलेला आहे बघूया कीपरच्या आवाक्या बाहेर आणि एक धाव पूर्ण दुसऱ्या धावसंख्येसाठी धावलेला आहे दुसरी धावसंख्या पूर्ण अशा पद्धतीने संघाची धावसंख्या वाढती वाढत्या धावसंख्येने संघाची धावसंख्या झालेली आहे 18 दोन धावा पेनल्टीच्या पकडून 18 40 धावाचं मापक लक्ष 41 धावांचं मापक लक्ष दुसरा चेंडू मधल्या टप्प्याचा चेंडू सुंदर रिटेट टोलवलेला होता मिड मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चपल एक धावाच्या वरती एकही नाही धावसंख्या वाढती 19 नितीन परत मधल्या टप्प्याचा चेंडू आणि क्षेत्ररक्षण मात्र गचाल तिथं पाहायला मिळतोय 57 धावा याच्याकडनं आणि अशा पद्धतीने हा चौकार कुठेतरी संघाला बॅकफुटला नेण्यामध्ये यशस्वी 57 धावा गोलंदाजी चांगली होते मात्र क्षेत्ररक्षणची साथ त्याला मिळत नाही अलगद ग्लान्स करण्याच्या नादात जेल उडालेला होता मात्र सेफ्टी जेल म्हणता येईल आणि एकदा मात्र पूर्ण करतोय नितीन अशा पद्धतीने वाढती धावसंख्या झालेली आहे 24 अजूनही 16-17 धावांची गरज खूप सुंदर टोलवलेलं आहे मिड ऑनला नामदेव आहे आणि नामदेव कुठली गलती ज्ञानदेव कुठली गलती करणार नाही आणि ज्ञानदेव यांनी नामदेव याचा जेल घेतलेला आहे आणि नामदेव हा बाद झालेला आहे संघासाठी चांगली बॅटिंग केली होती परंतु शेवट मात्र त्याला करता आलेला नाही आणि ज्ञानदेव याने एक उत्कृष्ट जेल टिपलेला आहे चिंतामण याला मात्र गडी बाद करण्यात यश आलेलं आहे आता नांदे याची जागा घेण्यासाठी जातोय रतन खत्री आता बघूया रतन कोणाचा सातबारा खाली करतोय वारस कमी करतोय की वारस चढवतोय रतन याला दाखवावं लागेल ते कारण नेहमीच तो बोलत असतो आम्हाला चिडवत असतो तुमचा सातबारा रिकामी झाला अजूनही डोलायमान परिस्थितीत सामना काही होऊ शकतो बघूया रतन काय करतोय आणि सुंदर अलगदरित्या मिडअपला ढकलून दिलेला आहे एकदा पूर्ण केलेले दुसरे धावची गरज नसताना धावलेला आणि बाद नाही नाही सॉरी 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 दोन षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण तर एक चांगली धावसंख्या आहे इथे मात्र फाईट करताना जय भोलेनाथ सर्वी पडा टीम चांगल्या स्थितीमध्ये इथून मात्र मला वाटते की अजून सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 15 धावीची आवश्यकता आहे समीकरण सोपं आहे पण सांगता येत नाही की समीकरण कधी कठीण बनेल
आणि तिचा खेळ कमाटल्याचा क्रिकेटला हे सांगणं कठीण आहे, पण हा षटक निर्णायक असेल, कारण की तिचं षटक कंप्लीट सांगून जाईल की सामना कुठल्या टीमकडे झोपलेला असेल. तर सज्ज होताना तिथं मात्र बॉलर राईट आर्म वरती विकेट पुढचा फटका खडे खडे पाहिला आपण. अतिशय सुरेख आहे चेंडू, मात्र स्कोरिंग बाउंड्री लाईन च्या बाहेर निघून जाईल. आला हा दणदणीत चौकार. गोळगावचे उद्योगपती सन्माननीय अनिल विष्णू पाटील यांचं आगमन झालेलं आहे, स्टेजवर येऊन बसायचं आहे. तसेच जय अन्नन संघाचे खंदे समर्थक अनिलजी विष्णू पाटील स्टेजवर येऊन बसायचं आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा मला असं वाटतं चौकार, दोन चेंडू दोन लगातार चौकार. ज्ञानदेवाचा चांगला खरपूस समाचार घेतलेला आहे नितीन याने. मधल्या टप्प्याचा चेंडू होता त्यालाही चौकार, आखूड टप्प्याचा चेंडू होता त्यालाही चौकार, अशा पद्धतीने दोन बॉलमध्ये दोन चौकार. आता मात्र पूर्णपणे सामना जय भैरवनाथ सरवलीपाडा संघाच्या बाजूने. बघूया नामदेव, अरे वा काय झेल घेतलेला आहे ज्ञानदेव याने, खूप सुंदर झेल, खूप उंच उडालेला झेल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलिंग करून असा झेल घेणे खूप कठीण असतो, परंतु ज्ञानदेव हा खूप चपल क्षेत्ररक्षण आहे. तर अतिशय सुरेख झेल टिपल्या गेलं धावसंख्या जर पहिले आपण धावपळ करू, आता मात्र खूप वेगात पुढे सरकत आहे ती 34. इथून मात्र फक्त आणि फक्त सामना जिंकण्यासाठी 7 धावीची आवश्यकता आहे. रतन भोईर खेळपट्टीकडे रवाना होताना पाहते आपण, वाटते की यावर्षी सुरुवात करताना पाहते आपण 40+ टीमच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त सामना जिंकण्यासाठी 7 धावीची आवश्यकता आहे. चांगलं अप्रतिम झेल टिपल्या गेलं, एवढं सोपं नाही आहे बॉलिंग करणं आणि त्यानंतर मात्र 20 ते 25 पावलं धावून झेल टिपणं कठीण असतोय, आणि तो सोपं करून दाखवलंय अप्रतिम झेल. आणि चांगल्या झेलवर मात्र नितीनची खेळी संपुष्टात, ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करतोय ज्ञानदेव. रतन सज्ज होताना खेळण्यासाठी पाहते आपण, क्रमांक 5 वर आलेला आहे रतन भोईर सज्ज होताना. एक मधली अष्टी वाकवली, बॅक टू द बॅक का दूरचा धक्का दिलाय. आता मात्र थोडीशी वापशी करताना पाहतोय आपण वीरताना दापोडे टीम. अजून इथून जर विचार केला आपण 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 7 धावीची आवश्यकता आहे. तर शरद दादा भुईर हे पाहतोय आपण बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये, आणि चार चेंडू झालेले आहेत, 7 धावीची आवश्यकता आहे. 8 चेंडू 7 धावीची आवश्यकता आहे. आणि या शरद भोईर साहेबसाठी एक सुवर्ण संधी असेल जर एक षटकार मारला तर विजय पाटील यांच्याकडून तब्बल बंडू पाटील विद्यमान सरपंच 1000 रुपयाचं बक्षीस दिले जाईल. तर निश्चित शरद दादा भोईर साठी सुवर्ण संधी असेल, एक जरी षटकार आपण मारला तर प्रथम नागरिक गोवे गावचे आणि विद्यमान सरपंच आदरणीय बंडू पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयाची रोख रक्कम दिली जाईल. पण सामना एक रंगतदार स्थितीकडे घेऊन जाताना विकेट हॅट्रिक इथे मात्र पूर्ण करेल काय, या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक पाहायला मिळाले नाही. आता मात्र विकेट हॅट्रिकचा चेंडू टाकण्याच्या तयारीमध्ये पाहतोय आपण ज्ञानदेव. शतक्षमध्ये परिवर्तन नाहीये, तो शतक्षण कायम आहे आणि विकेट हॅट्रिकचा हा चेंडू असेल ज्ञानदेव याचा. याच पाहता चांगला ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण, ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे की एक डबल धाव खूप अतिशय चांगल्या तरी पार करतोय. इथं मात्र निश्चित हॅट्रिक नाही, पण धावकीच्या स्वरूपात शरद भोईर हा बॅटर बाद होतोय. तर पाहतोय आपण कैलाश चौधरी सोनदेवी टेमगर जर म्हटलं तर एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि चांगला बॅटर आणि सोनदेवी टेमगर टीमचे खजिनदार. स्वागत आहे दादा आपलं. निराश असेल तिथे मात्र, चांगला फटका खेळला होता शरद दादा भैर यांनी आणि एक धाव काढून मात्र बाद होतोय. आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथून
फक्त आणि फक्त सहा धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे ते इथं जर पाहिलं आपण सात चेंडू मध्ये सहा. सामना रंगतदार स्थितीकडे घेऊन जाताना पहिल्या दोन चेंडूचा जर अपवाद वगळला आपण त्यांना मात्र चांगली बॉलिंग करताना ज्ञानदेव झेल खूप चांगलं प्राप्त केला होता. त्यांचा मात्र आत्मविश्वास वाढला आणि एक अराउंड दिला एक मधली अष्टी वाकवली होती. त्यांचा मात्र तिसऱ्या चेंडूवर एक सिंगल आणि रनआउट चांगल्या स्थितीमध्ये. अजून जे भरण्यात सर्वपाडा टीमला आपण पाहतोय विजयाकडे वाटचाल करताना. पण शेवटी मात्र क्रिकेट एक कणकीचा खेळ का म्हटला जाते हे आपण सातत्याने उल्लेख करतोय. ज्ञानदेव चांगली बॉलिंग करताना राईट हॅमरचा विकेट पुढचा चेंडू यावर पात्र आल्या पावली मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये आणि बीट होतोय आणि अतिशय चांगलं षटक इथे मात्र समाप्त होतोय. सहा चेंडूमध्ये सहा धावांची आवश्यकता आहे. विजय दादा काय बोलशील ज्या प्रकारे स्थिती पाहतोय आपण या षटकामध्ये आठ नऊ धावा खर्च केल्या पण दोन महत्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त केले आणि सामना थोडासा मी तर म्हणे की रंगतदार स्थितीकडे आणून ठेवले. अजून सामना संपला नाहीये दापोली टीमसाठी. हो आता नक्कीच चुरस वाढलेले सहा चेंडू सहा धावा दोन्ही संघाकडे अनुभव तेवढाच आहे. मला तरी वाटतं शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आपल्याला जाईल पाहायला मिळेल चित्र शेवटच्या चेंडूपर्यंत. टेमगरचे अतिशय चांगले एक व्यक्तिमत्व आणि खूप मोठे खेळाडू म्हणून ज्याचं नाव सातत्याने घेतो सचिन पवार पाहतोय आपण टीम सोबत आहे. सचिन पवार स्वागत आहे आपलं. पुढचं षटक मनोज एक अनुभवी गोलंदाज मी नेहमीच पाहिलेला आहे खूप चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी खूप मोलाचं असं योगदान असतं. आत्ता मात्र त्याला त्याच्या नावाप्रमाणे आपली गोलंदाजी करावी लागेल कारण विकेट्स ह्या काही प्रमाणात पडलेल्या आहेत सरवली संघाच्या आणि त्याचा फायदा आता मनोज कशा पद्धतीने उचलतो ते पाहायला लागेल. दोन्ही संघांना समान संधी आहे. ऍडव्हान्टेज मात्र नक्कीच सरवली संघाकडे जास्त आहे. 60-40 असा राहिलेला आहे हा आत्ता सामना. निश्चित अजून सामना संपला नाहीये खूप छान उल्लेख केला आपण कारण की मनोजकडे क्षमता आहे पण ती क्षमता आहे ते मात्र सिद्ध करावी लागेल कारण की प्रत्येक दिवशी नवीन दिवस असतो टीम वेगळी असते आणि इथून मात्र जर सामना जिंकून दिला तर मात्र एका चमत्कारिक बॉलिंग करावी लागेल मनोज याला. मंगेश स्ट्राईकला पाहतोय आपण आणि नॉ स्ट्राईकला पाहतोय आपण. क्षेत्ररक्षकांना मात्र आता गोलंदाजीची साथ हवी. इथे मात्र कुठली चुकी ही खूप नाहक ठरू शकतो दापोडे संघाला. तर सज्ज होताना यावर पाहता फटका चांगला आहे उलडवलाय आणि फिनिश केलंय पाहतोय आपण हा षटकाराने. कुठली चान्स दिलेली नाही पहिल्या चेंडूमध्ये षटकार आणि सामना जिंकलेला आहे. जय भोलेनाथ सरवली पाडा. तर जय भोलेनाथ टीम आपण कुठं जायचं नाही थांबायचंय कारण की चालू सामन्यातला जो सामना सुरू होईल त्यात तो विजेता संघ जो ठरेल त्या संघासोबत फाईट करेल. दरम्यान मी कुंदन पाटील साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. संस्थापक अध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष पाहतोय आपण आणि एका शिवसेनेचे खूप चांगलं नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. शिवसेना तालुका प्रमुख आणि जिल्हा परिषदचे विद्यमान सदस्य सुद्धा आहेत आणि माजी सभापती सुद्धा राहिलेत. असं एक चांगलं व्यक्तिमत्व आणि खूप चांगलं नेतृत्व भिवंडीचं पाहतोय आपण. कुंदन पाटील साहेब आपण या व्यासपीठावर. तर सामनावीर ठरलाय या सामन्यातला खरा हिरो नितीन ठरतोय सामनावीर. शरद दादा भोईर साहेब आपण सुद्धा या व्यासपीठावर आणि नामदेव चौधरी साहेब आपण सुद्धा यायचं आहे टीम. तर संस्थापक अध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष आणि क्रिकेटवर ज्यांचं भरपूर प्रेम आहे असे सर्वांचे लाडके कुंदन पाटील साहेबांचं पाहतोय की आपण व्यासपीठावर आगमन होताना आपण पाहतोय. तर लगेच शतकशन लावून घ्यायचंय टीम सारंगाव. आपण वेळेचं भान ठेवायचंय कारण की आपण दुसऱ्या फेरीचे सामने फक्त तीन षटकाचे ठेवलेले आहेत. तर पाहतोय आपण हरलं का कुंदन पाटील साहेब टीम हरला पण आपण सर्वांची मने नेहमी सातत्याने जिंकताय असं एक अतिशय चांगलं नेतृत्व. आणि दापोडे गावाबद्दल मी एकच सांगतोय की एक गाव एक मंडळ. तर विद्यमान प्रथम नागरिक गोव्याचे आणि विद्यमान सरपंच बंडू पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते आपण दादांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तर शरद दादा भोईर आपण सुद्धा या व्यासपीठावर आणि तसे नामदेव चौधरी साहेब आपण सुद्धा यायचे आहे.
तर नाणेफेकीचा कॉल सोनदेव टेमघर संघाच्या बाजून गेले आणि प्रथम त्या टीमने सांगितलं की आम्ही बॅटिंग करणार, तर स्वागत आणि सत्कारकडे आपण वळणार आहोत. तर विद्यमान सरपंच आणि आयोजक कमिटीची मेंबर आदरणीय बंडू पाटील साहेब यांची शोभा असते. पाहतोय आपण कुंदन पाटील साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होताना मायेची शाल स्वीकारताना आणि रंगी बेरंगी फुलांचं गुच्छ प्रेमाचं प्रतीक का म्हटलं जाते हे स्वीकारताना आणि या स्पर्धेचं मोमेंटो सन्मान चिन्ह पाहतोय आपण स्वीकारताना दादा. तर व्यासपीठावर दिलीप पाटील यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम दिलीप दादा, स्वागत आहे आपलं आयोजक कमिटीची मेंबर. आणि काल अतिशय प्रतिम बॉलिंग पाहिली होती त्यांच्या माध्यमातून, पण अर्णव यांचं सुद्धा खूप लाखमोलाचा वाटा या आयोजन मध्ये. सारंगाव टीमचा कॅप्टन विनंतीशील की आपण वेळेचं भान ठेवायचंय आणि लगेच शतक्षण लावून घ्यायचंय. टीम सवली पाडा जय बोलून आता शरद दादा आपण कुठं जायचं नाही थांबायचंय.